आणखी एक महत्वाची बातमी, सोलापूरमध्ये वंचित आघाडीच्या उमेदवाराची माघार इथे पाहायला मिळतीये. वंचित आघाडीचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी माघार घेतलेली आहे. सोलापुरात नाही, त्यांनी माघार घेतलेली आहे. राहुल गायकवाड यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे. सोलापुरात वंचित आघाडीच्या उमेदवारांना आपली माघार घेतलेली आहे. 3 वाजताची मुदत होती, वेळ होती, आणि त्याआधी ही माघार घेण्यात आली. निरागस जनतेला माझा मानाचा जय भीम. आणि बीजेपी दोघांनाही हरवायला, पण सध्याची परिस्थिती बघता मी काँग्रेस आणि बीजेपीला हरवायला नाही. मी एकंदरीत कुठंतरी एक कारण ठरेल ज्याच्यामुळे बीजेपीचं सीट निवडून येईल, आणि मला ते मुळीच नको आहे. त्यासाठी इकडे सगळ्यांना तुमच्यासमोर आलं आहे, तुमच्यासमोर आव्हान करतो की मी माघारी घ्यायचं ठरवलेलं आहे, आणि संविधानाला वाचवण्यासाठी जे काय करता येईल हा पाऊल माझ्यासाठी मित्रांनो फार अवघड आहे. माघारी घेणं म्हणजे हे माझ्या ब्लडमध्ये नाही, हे माझ्या रक्तात नाही आहे, पण तरी सगळ्या गोष्टीचा विचार करून तिकडे संसदेत